नमस्कार, साहित्य टेल्स या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। तर मित्रांनो, तिसऱ्या भागात आपण पाहिले की ययाती आणि देवयानीच्या विवाहाला मान्यता देण्याआधी शुक्राचार्य राजा ययातीकडे दोन वचने मागतात। आता पुढे शुक्राचार्यांची वचने सांगून झाल्यावर राजा ययाती विचारात पडतात, पण नंतर ती वचने मान्य करतात आणि ययाती व देवयानीचा मंगलमय विवाह संपन्न होतो। त्याच दरम्यान शर्मिष्ठेच्या मनात विचारांचं वादळ घोंगावत असतं। जे सुख माझ्यासारख्या राजकन्येच्या नशिबात यायला हवं, ते सुख या ब्राह्मण कन्येला मिळालं। आता ही तर ययाती राजाची पट्टराणी झाली आणि मी तिची जन्मभर सेवा करण्यासाठी तिच्यासोबत तिच्या सासरी जाणार। फार जड अंतकरणाने शर्मिष्ठेने आपले दुःख लपवायचा प्रयत्न केला। तदनंतर राजा ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि 1,000 दास्या शुक्राचार्यांचा निरोप घेऊन ययाती राजाच्या राजधानीकडे म्हणजेच प्रतिष्ठान नगरीकडे प्रस्थान करतात। प्रतिष्ठान नगरी, त्यातला राजवाडा, राजवाड्याशेजारील अशोक वाटिका, हे सारं वैभव देवयानी आपल्या डोळ्यात साठवत असते। राजा ययाती फार प्रेमाने आपल्या राणीला राजवाड्यात घेऊन जातात, तिला सारा राजवाडा फिरवतात। देवयानीचे तर डोळे दिपून जातात आणि इकडे शर्मिष्ठेची व्यवस्था इतर दास्यांसोबत अशोक वाटिकेतील महालात केलेली असते। अशीच काही वर्ष जातात। देवयानी भूलोकीची सर्व सुखे उपभोगण्यात व्यस्त असते आणि शर्मिष्ठा तिची तत्परतेने सेवा करीत असते। कालांतराने ययाती व देवयानीला यदू व नंतर तुरवसू असे पुत्र होतात। राजवाड्यात तर नुसता आनंदोत्सवच पसरलेला असतो। हा सारा आनंद पाहून शर्मिष्ठेच्या मनात कुठेतरी देवयानीबद्दल मत्सराची भावना जागृत होते। एके दिवशी शर्मिष्ठा व्याकुळ अवस्थेत अशोक वाटिकेत एकटीच बसलेली असते। देवयानीच्या सुखाकडे पाहून तिलाही मग संसार सुखाचा मोह होतो आणि नेमके त्याच वेळी अशोक वाटिकेत विहारासाठी राजा ययाती आलेले असतात। दुःखी शर्मिष्ठेला पाहून ते तिला दुःखाचे कारण विचारतात। तेव्हा ती त्यांना सांगते, हे नृपश्रेष्ठ, हे राजा ययाती, मी एक शापित राजकन्या आहे। असुर राजपुत्री असून ही मी दासीचं जीवन जगते, पण आता देवयानीचा एवढा सुंदर संसार पाहून मलाही संसार सुखाचा मोह अनावर होतोय। त्याच आवेगात पुढे ती म्हणते की, हे राजा, देवयानीची मी दासी आहे आणि तुम्ही राणी देवयानीचे पती आहात। याचा अर्थ, जेवढा देवयानीचा माझ्यावर अधिकार आहे तेवढाच अधिकार तुमचा माझ्यावर आहे। त्यामुळे मला तुम्ही संसार सुख द्या, हे राजा, माझ्यासोबत विवाह करा। ययाती राजा मोठ्या पेचात पडतो, कारण त्याने शुक्राचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे शर्मिष्ठेसोबत कोणतेही संबंध प्रस्थापित करणार नाही असे वचन आचार्यांना दिलेले असते। पण स्त्रीमोहाला बळी पडून राजा ययाती शर्मिष्ठेशी एकांतातच विवाह करतो आणि शर्मिष्ठा आनंदून जाते। इकडे राजवाड्यात देवयानी यदू व तुरवसूच्या बालक क्रीडांमध्ये मग्न असे आणि तिकडे राजा ययाती शर्मिष्ठेला रोज गुप्तपणे भेटत असत। अशा प्रकारे शर्मिष्ठाही आपला सारा आनंद लपवून देवयानीची रोज सेवा करी आणि एक दिवस देवयानीची सेवा करताना शर्मिष्ठेला मध्येच ग्लानी येते। त्यामुळे देवयानी तात्काळ राजवैद्यांना बोलवते आणि राजवैद्य शर्मिष्ठा आई होणार आहे असे सांगतात। हे ऐकून देवयानीच्या पायाखालची जमीनच सरकते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ययाती व शर्मिष्ठेचे प्रेमसंबंध देवयानीला समजतील का? राजा ययातीला ही गोड बातमी ऐकून आनंद होईल की नाही, हे पाहू पुढच्या भागात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला समजतील। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या साहित्य टेल्स या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक करा आणि फॉलो करा।
कारण आम्ही दररोज तिथे त्या त्या दिवसाचे महत्त्व तसेच माहिती पोस्ट करत असतो। धन्यवाद।